आकाश जाधव या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सर्वांनी प्रकाश जाधव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या दोन परीक्षा ज्या आहेत इयत्ता 5वीसाठी आणि इयत्ता 8वीसाठी दरवर्षी शासन घेत असतं आणि या परीक्षेचे स्वरूप जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि परीक्षेचे एकदा स्वरूप माहिती पडलं की आपल्याला अभ्यास करायला सोपा जातो. तर प्रथम समजून घेऊ आपण या परीक्षेचे स्वरूप कसे आहे ते. तर या परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतात. पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित असे दोन विषय आहेत. दुसरा जो पेपर आहे तो तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय आहेत, म्हणजे असे दोन पेपर आहेत. तर आपण जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये जे प्रथम भाषा मराठी विषय आहे त्यामध्ये पहिले जे 25 प्रश्न असतात ते मराठी विषयाचे आहेत आणि प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे 50 गुणांचा मराठी विषयाचा पेपर असतो. त्याच पद्धतीने गणितमध्ये 26 पासून 75 पर्यंतचे जे प्रश्न आहेत प्रत्येकी 2 गुणासाठी म्हणजे 50 प्रश्न आणि 100 गुण असे पहिला पेपर जो आहे त्यामध्ये 79 प्रश्न आणि 150 गुण आहेत आणि याचा वेळ आहे 1 तास 30 मिनिटे, म्हणजे आपल्याला 1.5 तासामध्ये हा पेपर सोडवायचा असतो. त्याचप्रमाणे दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी ह्याच्यामध्ये पहिले जे 25 प्रश्न आहेत प्रत्येकी 2 गुणासाठी 49 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्याच्यामध्ये 26 पासून 75 पर्यंतचे जे प्रश्न आहेत म्हणजे 49 प्रश्न आणि 100 गुण असे संपूर्ण पेपरमध्ये 75 प्रश्न आणि 150 गुण याही पेपरसाठी आपल्याला 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे. म्हणजे पहिला पेपर झाला 150 गुणांचा, दुसरा पेपर झाला 150 गुणांचा, असे एकूण 300 मार्काची ही परीक्षा होत असते. आणि ह्या परीक्षेचे आपण स्वरूप समजून घेतल्यानंतर परीक्षेचे स्वरूप पाहिल्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी बघूयात. यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. हे 5वी आणि 8वी दोन्ही वर्गांसाठी आहे. मात्र 8वीच्या वर्गासाठी एक नवीन मुद्दा आहे, म्हणजे महत्त्वाचा आहे ते. बघा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20%, कमाल म्हणजे जास्तीत जास्त 20% जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील. म्हणजेच काय, ज्या प्रश्नाचं बघा उत्तर, एखाद्या प्रश्नाचं उत्तर 2 असू शकतात, म्हणजे 2 पर्याय हे अचूक असणार आहेत आणि हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांनी नोंदवणे बंधनकारक आहे. दोन्ही पर्याय यामधला तुम्ही जर एक गोल रंगवला आणि एक गोल रंगवला नाही तर याचे मार्क भेटणार नाहीत. त्यासाठी दोन्ही पर्याय अचूक नोंदवणे बंधनकारक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यामार्फत आपल्याला जी उत्तरपत्रिका मिळते त्याचं या ठिकाणी नमुना तुम्हाला पाहण्यासाठी मिळतो आहे. या ठिकाणी बघा, दिसतो आहे सरावासाठी उत्तरपत्रिकेचा नमुना, सॅम्पल आन्सर शीट फॉर प्रॅक्टिस
ही सरावासाठीची आहे, परंतु याच पद्धतीची आपल्याला परीक्षेलासुद्धा असते। यामध्ये बघा, इथं सेंटर नंबर प्री प्रिंटेड असा शब्द लिहिलेला आहे, सीट नंबर, मीडियम, ब्लॉक नंबर या ठिकाणी हे सगळं छापील दिलेलं असतं, तुम्हाला इथं काही लिहिण्याची आवश्यकता नसते। त्यानंतर दुसरा जो राखाना दिसतो आहे, दुसरा बॉक्स दिसतो आहे, प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवावा। म्हणजेच काय, तुम्हाला प्रश्नपत्रिकेवरती संच कोड दिलेले असतात, ते संच कोड म्हणजे ए बी सी डी असे चार संच कोड असतात। जो तुम्हाला संच कोड आलेला आहे तो प्रश्नपत्रिकेवर बघून या रकान्यामध्ये या बॉक्समध्ये तो भरायचा आहे। समजा मला ए संच कोड मिळालेला आहे, तर मी या ठिकाणी ए संच कोड असा लिहिलेला आहे, बरोबर मधोमध चौकोनामध्ये लिहायचा आहे। त्यानंतर इथं लिहिलेलं आहे बघा, प्रश्नपत्रिका संच कोड वर्तुळ अचूक रंगवावे। जो संच कोड इथं तुम्ही नोंदवलेला आहे तोच संच कोड जो आहे तोच व्यवस्थित रंगवायचा आहे, हा जो वर्तुळ आहे। आता हे वर्तुळ कसे रंगवायचे आहेत ते आपण बघणारच आहोत। यानंतर इकडे बघालेलं आहे, संच कोड अचूक नोंदवल्याबाबत पर्यवेक्षकांची स्वाक्षरी। या ठिकाणी जो बॉक्स दिलेला आहे, चौकट जी दिलेली आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाही, हे तुमच्या वर्गावरती जे सुपरविजन करण्यासाठी येणारे आहेत शिक्षक जे असतात त्यांच्यासाठी ही जागा आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचे म्हणजे सर्वसाधारण सूचना बघा, या ठिकाणी 8 सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी। विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका हातात मिळताच ह्या सूचना सगळ्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। आपल्याला ही उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी काळा किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करायचा आहे, सिस पेन्सिलचा वापर कुणी करायचा नाही। उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत आपण बघूया। या ठिकाणी पर्याय, 4 पर्याय दिलेले असतात प्रत्येक प्रश्नाला, आणि जो पर्याय जो योग्य आहे या पद्धतीनं बघा, या ठिकाणी इथं एक रंगून दाखवलेलं आहे तुम्हाला, अशा पद्धतीनं व्यवस्थित गोल रंगवायचा आहे। आता काही चुकीच्या पद्धती आहेत, काही मुलं चुकीच्या पद्धतीने गोल रंगवतात आणि त्यांचे मार्क्स जातात, बघा त्या चुकीच्या पद्धती कोणत्या आहेत। या ठिकाणी बघा, या पद्धतीनं रंगवलेला, इथे अशा पद्धतीचे रंगवलेले जे गोल आहेत हे चुकीच्या पद्धती आहेत। शिवाय पाचवीसाठी बघा, एका विद्यार्थ्यानं काय केलं बघा, एकाच प्रश्नासाठी 2 गोल रंगवलेत, तर अशा पद्धतीचे 2 गोल रंगवले असतील तर त्यांना मार्क त्या प्रश्नाचे भेटणार नाहीत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला व्यवस्थितच गोल रंगवायचा, या ठिकाणी दाखवल्यावरून योग्य पद्धत आहे ती। तर आपण हा झाला पहिला भाग। आता आपल्याला ज्यावेळेस उत्तरपत्रिका सोडवायची असते त्यावेळेस बघा, 1 पासून 75 पर्यंत आपल्याला प्रश्न क्रमांक दिसत आहेत। प्रश्नपत्रिकेमध्ये जशा पद्धतीचे नंबर आहेत, प्रश्न आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला सोडवत जायचं आहे। प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न असेल तर पहिल्या प्रश्नातील 4 पर्यायांपैकी 1 वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे, व्यवस्थित रंगवायचं आहे। अशा पद्धतीनं पहिले जे 25 प्रश्न आहेत, 1 ते 25 हे मराठी विषयाचे असणार आहेत, आणि 26 पासून 75 नंबरचे जे प्रश्न आहेत ते गणित विषयाचे असणार आहेत। म्हणजे असे 1 एकूण 75 प्रश्न, आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे। या ठिकाणी बघा, दुसरा एक भाग दिसतो आपल्याला, पर्यवेक्षकांनी स्वतः भरावे, उपस्थित अनुपस्थित। विद्यार्थी जर उपस्थित असेल तर या ठिकाणी दिलेला जो पर्याय आहे प्रेझेंटीचा जो गोल आहे तो रंगवायचा आहे। विद्यार्थी जर अनुपस्थित असेल तर ए लिहिलेला जो गोल आहे तो रंगवायचा आहे। त्यानंतर इथं बघा, सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अशा पद्धतीनं की विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडवलेले आहेत 1 पासून 75। समजा सर्वच्या सर्व सोडवले असतील तर या ठिकाणी 75 हा अंक लिहायचा आहे, आणि मग 75 प्रश्न 75 सोडवले असतील तर बाकी काही राहणार नाही, म्हणजे न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या 0 असणार आहे, 1 एकूण 75। अजून एक महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांसाठी बघा,
या ठिकाणी तर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी हा मुद्दा दिसतो आहे. तर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, आपल्या रिसीटवरती, हॉल तिकीटवरती ज्या पद्धतीने आपण सही केलेली आहे, स्वाक्षरी केलेली आहे, त्याच पद्धतीने इथंच त्यांनी सही करायची आहे. दोन्ही पेपरला एकसारखीच सही करायचे, सहीमध्ये बदल करू नये. त्यानंतर इथं बघा, पर्यवेक्षकाची नाव आणि इथं स्वाक्षरी म्हटलेलं आहे, म्हणजे इथं तुमच्या वर्गावर जी सुपरविजन करण्यासाठी येणार आहेत पर्यवेक्षक, सुपरवायझर, त्यांची इथं सही असणार आहे. विद्यार्थ्यांनी या भागामध्ये काहीही करायचं नाही. अशा पद्धतीनं हा आपल्याला सॅम्पल ॲन्सर सीट इथं पाहायला मिळालेली आहे. अशाच पद्धतीची बोर्डाची सुद्धा असणार आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. पुढचा भाग बघूया. आता आपण मराठी विषय घेतला तर कोणत्या घटकासाठी किती मार्क आहेत, कसे प्रश्न विचारले जातील, ह्याच्याविषयी जरा संदर्भ, ह्याच्याविषयी आपण जरा डिटेलमध्ये माहिती घेऊया. या ठिकाणी मराठी विषय दिसतो आहे, तर घटक जो पहिला आहे समजपूर्वक वाचन, या समजपूर्वक वाचण्यासाठी 6 प्रश्न विचारले जातात आणि त्याला 12 गुण असतात. आता बघा, समजपूर्वक वाचनामध्ये काय काय येतं, उतारा, जाहिरात व बातम्या, कविता. उतारावरती 3 प्रश्न असतात, जाहिरात व बातम्यासाठी 3 प्रश्न असतात, कवितासाठी 3 प्रश्न असतात. तर यावेळेस काय होतं बघा, काही वेळेला उतारा आणि जाहिरात हे 2 दिले जातात, म्हणजे ह्याच्यावर 6 प्रश्न, किंवा जाहिरात किंवा बातम्या, जाहिरात बातम्या किंवा कविता हे 2 प्रश्न दिले जातात, त्याच्यावरती 6 प्रश्न असतील. म्हणजे ह्यातले 2 घटकच घेतले जातात आणि त्याच्यावरती 6 प्रश्न असतात. अशा पद्धतीनं हा समजपूर्वक वाचनावर 6 प्रश्न आणि 12 गुण असतात. पुढचा धडा आहे बघा, कार्यात्मक व्याकरण, ह्याच्यावरती 5 प्रश्न असतात आणि 10 गुण. आता कार्यात्मक व्याकरणामध्ये काय काय भाग येतो बघूया. तर शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, शुद्ध व अशुद्ध शब्द, वाक्याचे भाग, कविता, या पद्धतीच्या घटकांवरती 5 प्रश्न विचारले जातात 10 गुणासाठी. विद्यार्थ्यांनी याची काळजीपूर्वक वाचन करायचं आहे, समजून घ्यायचे आहे. तर पुढचा भाग बघूया काय आहे. घटक आहे 3 भाषा व्यवहारात उपयोजन, म्हणजे भाषेचा व्यवहारात उपयोजन कशा पद्धतीनं होतं. तर ह्याच्यावरती 6 प्रश्न असतात, 12 गुण असतात. मग ह्याच्यामध्ये काय काय ते बघा, वाक्यप्रचार, म्हणी, संवाद, सुसंगत वाक्याचा परिचय, माहिती तंत्रज्ञानामध्ये मराठी शब्द, म्हणजेच काय बघा, वाक्प्रचार, तुम्ही प्रत्येक धड्यामध्ये येणारे वाक्प्रचार असतात, म्हणी असतात, संवाद असतात, तर हे विचारलं जातं आणि ह्या घटकांवरती 6 प्रश्न असतात 12 गुणासाठी. पुढचा घटक आहे बघा आता शब्दसंपत्ती, याच्यावरती 8 प्रश्न विचारले जातात 16 गुण. त्यासाठी ह्या घटकाचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, शब्दकोडी, त्यामध्ये जोड शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, पिल्लूदर्शक शब्द, वर्णानुक्रमे शब्द, भाषा सामान्य ज्ञान, एवढ्या घटकांवरती 8 प्रश्न आणि 16 गुणासाठी हा घटक आहे. त्यामुळं याचासुद्धा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हे 25 प्रश्न आणि 50 गुणासाठी झालेलं आहे. त्याच्या पुढचा जो घटक आहे आपला विषय जो आहे तो म्हणजे गणित. आता गणितामध्ये सुद्धा बरेच घटक आहेत आणि त्याचे उपघटक. तर पहिला घटक आहे बघा संख्याज्ञान, संख्याज्ञानावरती 6 प्रश्न विचारले जातात आणि 12 गुण असतात. पहिला घटक आहे बघा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचे संख्यालेखन,
आंतरराष्ट्रीय म्हणजे आपले इंग्रजीत असणारे अंक आणि रोमन संख्याचिन्ह, मग त्याच्यावरती बेरीज, वजाबाकी, लेखन अशा पद्धतीचे प्रश्न असतात. त्यानंतर दुसरा आहे बघा, 10 अंकापर्यंत संख्या लेखन व वाचन. त्याचप्रमाणे स्थानिक व दर्शनी किंमत विस्तारित रूप हा एक घटक आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आहेत, लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या, चढता क्रम, उतरता क्रम, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सममूळ संख्या अशा अनेक प्रकारचे घटक आहेत. आणि याच्यावरती 12 प्रश्न असतात, 12 गुणांचा प्रश्न असते. पुढचा आहे घटक बघा, संख्यावरील क्रिया, 10 प्रश्न आणि 20 गुण. मग बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, पदावली व अक्षर, संख्यावयव. लक्षात ठेवा मित्रांनो, की आपणाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या जर क्रिया व्यवस्थित असतील तर ह्याच्यावरती जे विचारले जाणारे प्रश्न आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित येतील, पटकन येतील. काही बेरीज, गुणाकार, वजाबाकी करण्याच्या ट्रिक्स असतात, त्या तुम्ही जर चांगला अभ्यास करून जर शिकलात तर तुम्हाला ह्याच्यावरती पटकन प्रश्न सोडवता येतील. 10 प्रश्न 20 गुणांसाठी, आणि अतिशय महत्त्वाचा घटक हा आहे, त्यासाठी याची तयारी चांगली करा. पुढचा घटक आहे बघा, अपूर्णांक. याच्यावरती 7 प्रश्न आहेत आणि 14 गुण आहेत. अपूर्णांकामध्ये व्यवहार्य अपूर्णांक आहे, सममूल्य अपूर्णांक आहे, अपूर्णांक रूपांतर आहे आणि दशांश अपूर्णांक. या 4 घटकावरती 7 प्रश्न विचारले जातात आणि 14 गुण या घटकाला आहेत. तसेच गणितातील पुढचा घटक आहे मापन, महत्त्वमापन. या घटकावर 10 प्रश्न आणि 20 गुण. तर हे घटक बघूया आपण कोणते आहेत ते. दशमान परिमाणे, कालमापन, दिनदर्शिका, कागदमापन आणि नाणी व नोटा ह्या 5 घटकांवरती 10 प्रश्नांचे 20 गुण आहेत. त्यासाठी याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करावा लागेल. जाऊया पुढच्या घटकाकडे. यामध्ये 5वा घटक आहे व्यावहारिक गणित. त्यावर 8 प्रश्न आहेत बघा, 16 गुण, नफा तोटा, शेकडेवारी आणि सरळ व्याज. तीन घटकावरती तुम्हाला 8 प्रश्न विचारले जातील आणि 16 गुण आहेत. हाही घटक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर गणितातील पुढचा घटक आहे बघा, 6वा, भूमिती. याच्यावर 7 प्रश्न विचारले जातात 14 गुणासाठी. मग त्यात घटक बघा किती आहेत, कोन, समांतर रेषा व लंब रेषा, त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ, परिमिती, क्षेत्रफळ, आयत, चौरस, त्रिमितीय वस्तू, आकृतीबंध, इष्टिका, चित्ती, घन. एवढ्या घटकांवरती 7 प्रश्न विचारले जातात आणि त्याला आहेत 14 गुण. गणितातील पुढचा घटक आहे तो म्हणजे आलेख. याच्यावर 2 प्रश्न विचारले जातात आणि 4 गुण. चित्ररूप माहिती असते. अतिशय सोपा प्रश्न असतात परंतु व्यवस्थित जर लक्ष दिलं नाही तर याच्यावर चुकण्याची शक्यता असते. त्यामुळं व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहिलं प्रथम भाषा असे 25 प्रश्न आणि 50 गुण, गणित 50 प्रश्न आणि 100 गुण. 1.5 तास वेळ होता आणि त्याच्यावर कोणत्या घटकावर किती मार्क याची आपण माहिती पाहिलेली आहे. आता पेपर दुसरा जो आहे, तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता, यावरती कोणत्या घटकाला किती वेटेज आहे
ते आपण पाहूया. इंग्रजी विषय बघा, लेटर्स अँड अल्फाबेट्स याच्यावरती एक प्रश्न असतो आणि दोन मार्क्स. त्यावरती बघा, लेटर्स, वर्ड्स, पिक्चर नेम्स, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, शब्दनिर्मिती असेल किंवा दिलेली चित्र असतील त्याची नावं लिहायचे असतात, शब्द पूर्ण करायचे असतात, अल्फाबेट्स असतात. तर असा याच्यावर एकच प्रश्न असतो आणि दोन मार्क असतात. घटक पुढचा बघा, अतिशय महत्त्वाचा आहे, व्होकॅबलरी. 6 प्रश्न असतात, 12 मार्क. त्यावरती रिलेटेड वर्ड्स, कोरिलेशन वर्ड्स, सिमिलर अँड अपोजिट मिनिंगफुल वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, नेम ऑफ ॲनिमल्स, बर्ड्स, साऊंड यंग वन्स, कंपॅरिझन्स, नेम्स, कलर्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नेम ऑफ सराउंडिंग ऑब्जेक्ट्स, एवढे घटक आहेत. आणि या घटकांवर 6 प्रश्न विचारले जातात 12 मार्कासाठी. पुढचा घटक आहे पंक्चुएशन मार्क्स. 3 प्रश्न विचारले जातात 6 मार्क्ससाठी. यामध्ये काय काय बघा, कॅपिटल लेटर्स, क्वेश्चन मार्क, कॉमा, ॲपॉस्ट्रॉपी, एक्सक्लामेशन मार्क. तर कॅपिटल लेटर्स वगैरे, ज्या कोणत्या ठिकाणी कॅपिटल लेटर्स पाहिजे आहे, कोणत्या ठिकाणी स्मॉल, क्वेश्चन मार्क कोणत्या ठिकाणी दिलं पाहिजे, कॉमा, ॲपॉस्ट्रॉपी किंवा एक्सक्लामेशन मार्क, याच्यावर आधारित हे प्रश्न असतात. 3 प्रश्न 6 मार्कासाठी. घटक आहे चौथा इन्फॉर्मेशन अबाउट. डेज ऑफ वीक, मंथ्स, कार्डिनल्स नंबर्स, ऑर्डिनल नंबर्स, डायरेक्शन्स, मॅप, टाईम, क्लॉक. घड्याळाविषयी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आठवड्याचे वार असतील, महिने असतील. त्यानंतर संख्यावाचक आणि क्रमवाचक संख्या यासुद्धा विचारले जातात. डायरेक्शन्स आणि नकाशावरती प्रश्न असतात काही. तर अशा पद्धतीचे 3 प्रश्न आणि 6 मार्कला हा घटक आहे. पुढचा 5वा घटक आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. याच्यावर 3 प्रश्न असतात 6 मार्कसाठी. मग SMS, ॲडव्हर्टाईजमेंट, पझल, रिडल्स अशा पद्धतीचे प्रश्न असतात 3 मार्काला आणि सॉरी 3 प्रश्न 6 मार्कला असतात. 6वा घटक आहे स्टॉक एक्सप्रेशन्स. यावरती सुद्धा 3 प्रश्न असतात 6 मार्काला. मेकिंग क्वेश्चन्स, ग्रीटिंग्स, फॉलो इन्स्ट्रक्शन, सिकिंग परमिशन्स. मग प्रश्न तयार करणे किंवा ग्रीटिंग्ज वगैरे या पद्धतीचे असतात. किंवा फॉलो इन्स्ट्रक्शन, सूचना काय असतात ते पाळायला सांगितलेले असतात, परमिशन असते. या पद्धतींचे 3 प्रश्न 6 मार्कासाठी. 7वा घटक आहे मिसेलनियस. 3 प्रश्न 6 मार्कासाठी. आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, ॲडजेक्टिव, ॲडव्हर्ब, सेंटेन्स फॉर्मेशन, सिंग्युलर अँड प्ल्युरल. एवढ्या घटकांवरती, 6 घटकांवरती 3 प्रश्न आहेत 6 मार्काला. मिसेलनियस म्हणजे काय बघा, की मिक्स प्रश्न, सगळ्या प्रकारचे मिक्स प्रश्न असतात त्याच्यामध्ये. विविध प्रकारचे प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात 6 मार्कासाठी. पुढचा 8वा घटक आहे कॉम्प्रिहेन्शन, आकलन. एक पॅसेज दिला जातो, पॅसेज वाचून त्यावरती आपणाला समजून घेऊन प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. अशा पद्धतीनं 25 प्रश्न हे इंग्रजीसाठी असतात. पुढचा जो विषय आहे आपला बुद्धिमत्ता, याच्यात एकूण 11 घटक आहेत आणि 11 घटकांचा अभ्यास आपल्याला 100 गुणासाठी करायचा आहे.
पहिलाच घटक बघा या ठिकाणी आकलन. आकलनावर चार प्रश्न आहेत 8 गुणांसाठी. मग आकलनामध्ये सूचनापालन आहेत, संख्या मालिका आहे, इंग्रजी वर्णमाला आहे, अशा पद्धतीचे 3 घटक आहेत 8 गुणांसाठी. पुढचा घटक आहे दुसरा वर्गीकरण, ह्यावरती 5 प्रश्न आणि 10 गुण आहेत. मग शब्द असतील, संख्या असेल, आकृत्या, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात 5 प्रश्न 10 गुणांसाठी. घटक तिसरा आहे क्रम ओळखणे, 5 प्रश्न 10 गुणांसाठी. संख्या, चिन्ह, आकृती आणि चुकीचे पद या 4 घटकांवरती 5 प्रश्न येत आहेत 10 गुणांसाठी. त्यानंतर चौथा घटक आहे तर्कसंगती व अनुमान, 6 प्रश्न 12 गुणांसाठी. यामध्ये बघा काय आहे, वय, नातेसंबंध, इतर आणि आकृत्या मोजणे, अशा प्रकारचे जे घटक आहेत त्याच्यावरती 6 प्रश्न 12 गुणांसाठी विचारले जातात. 5वा घटक आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा, 4 प्रश्न असतात 8 गुणांसाठी. जल प्रतिबिंब आहेत त्याच्यावरती 2 प्रश्न, आरशातील प्रतिमा आहे त्याच्यावरती 2 प्रश्न, असे 8 गुणांसाठी प्रश्न असतात. पुढचा घटक आहे सहसंबंध, यावरती 5 प्रश्न आहेत 10 गुणांसाठी. मग शब्दाचे सहसंबंध असतील, आकृती असतील किंवा संख्या असतील, संख्यांमधील सहसंबंध, याच्या जर ट्रिक्स आहेत बऱ्याच, ह्या ट्रिक्सचा जर अभ्यास केला तर याच्यावरची गणितं पटकन सुटतात. पुढचा घटक आहे समान पद ओळखणे, 2 प्रश्न असतात 4 गुणांसाठी, आकृत्यांवरती विचारले जातात. पुढचा 8वा घटक आहे कूट प्रश्न, 8 प्रश्न विचारले जातात 16 गुणांसाठी. त्यामध्ये घटक आहेत रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, कोडे, वेन आकृती, या 5 घटकांवरती 8 प्रश्न विचारले जातात 16 गुणांसाठी. पुढचा 9वा घटक आहे गटाशी जुळणारे पद, 5 प्रश्न विचारले जातात 10 गुणांसाठी. 5 प्रश्न 10 गुण, शब्द, आकृत्या, संख्या यावरतीच हे प्रश्न असतात. पुढचा घटक आहे 10वा सांकेतिक भाषा, 4 प्रश्न आणि 8 गुण. यामध्ये घटक आहेत बघा अक्षरांसाठी अक्षर, अक्षरांसाठी अंक, अक्षरांसाठी चिन्ह, अंकांसाठी चिन्ह, अंकांसाठी अंक, असे जे घटक आहेत त्यावरती 4 प्रश्न 8 गुणांसाठी विचारले जातात. आणि लास्टचा 11वा जो घटक आहे तो म्हणजे विशेष प्रश्न, 2 प्रश्न असतात त्याच्यावरती 4 गुणांसाठी, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता. हे बिना अभ्यास करता आपल्या तर्कबुद्धीने आपली स्वतःची बुद्धी वापरून हे प्रश्न सोडवता येतात. सामान्य ज्ञानासारखे प्रश्न उपयोजनात्मक असतात, हा बिना अभ्यास करता पण येऊ शकतो. यापुढे आपल्याला बघायचं आहे की गुणवत्ता यादी, म्हणजे गुणवत्ता यादी जिल्हा आणि राज्य, जिल्हा आणि राज्य ही गुणवत्ता यादी बघायची. गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी साधारणतः किती गुण आवश्यक आहेत ते बघूया. परंतु याच्यामध्ये पुन्हा जिल्ह्यामध्ये 2 भाग आहेत, ते म्हणजे ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण आणि शहरी, जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी 210 पर्यंत गुण असणे आवश्यक आहे. 300 पैकी 210 पर्यंत जिल्ह्याची गुणवत्ता यादी जी आहे
ही कमी जास्त होऊ शकते किंवा मेरिट कमी जास्त जिल्ह्यानुसार कमी जास्त होऊ शकतं. शहरी मुलांसाठी 220 ते 230 मार्क असणं गरजेचं आहे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी. तसंच राज्य गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग आहेत. राज्य गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 230 ते 250 मार्कांची आवश्यकता असते, तर शहरी भागामध्ये 250 जास्त. हे मेरिट जे आहे कमी जास्त होऊ शकतं आणि आपणसुद्धा या गुणवत्ता यामध्ये या यादीत येण्यासाठी आपणसुद्धा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. प्रश्नपत्रिकेचं उत्तरपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी उत्तरपत्रिकेचे स्वरूप आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दलची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करीत आहे. ज्यांना आवश्यक वाटत आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकला क्लिक करून PDF डाउनलोड करू शकता.